या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। जनतेने तुम्हाला निवडून दिलं, त्याची कर्तव्यपूर्ती म्हणून तुम्ही मतदारसंघात काम करत आहात, पण मतदारसंघावर उपकार करत असल्यासारखे विकास कामांचा डांगोरा पिटत आहात। या शिवसेनेनं 2 वेळा उमेदवारी दिली, त्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम आमदार प्रकाश आंबेडकर यांनी केलं, पण ज्यांनी ज्यांनी त्यांना पाठिंबा दिला त्यांचे गट देखील संपवण्याचं काम आंबेडकर यांनीच केलं। आमदार आंबेडकर यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची जोरदार टीका जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई यांनी केली। गारगोटी इथं झालेल्या देसाई गटाच्या मेळाव्यास माजी आमदार बजरंग देसाई, गोकुळचे माजी संचालक धैर्यशील देसाई, बिद्रीच्या संचालिका अरुंधती पाटील, प्रकाशराव कुलकर्णी उपस्थित होते। राहुल देसाई म्हणाले की आमदार आंबेडकर हे स्वतःला पाणीदार आणि कार्यसम्राट म्हणतात, मग गारगोटीच्या पाणी योजनेला खोका घालतात। गारगोटी ग्रामपंचायतच्या विकासाचा खेळखंडोबा करून मतदारसंघाचा विकास मिस केला याचं तोंडून त्यांच्याकडून वाजवलं जातं। शासकीय यंत्रणा आमदार आंबेडकर यांनी केलेल्या निकृष्ट विकासकामांची चौकशी करावी, आगामी निवडणुकीत त्यांना पराभवाची धूळ चारण्याचं जनतेनं ठरवलं असल्याचं देसाई म्हणाले। गोकुळचे माजी संचालक धैर्यशील देसाई म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे सुपारी आमदार आहेत, मोठमोठ्या कंपन्यांची सुपारी घेऊन काम करतात। ज्या शिवसेनेनं त्यांच्यावर उपकार केले त्यांच्याशी गद्दारी करून आपली प्रगती केली। आंबेडकरांचा पराभव फक्त राहुल देसाईच करू शकतात। गारगोटीचे सरपंच प्रकाश भास्कर म्हणाले, आंबेडकर यांना जनतेनं नाकारलं आहे, सातत्यानं ग्रामपंचायतीवर त्यांनी अन्याय केला, सूडबुद्धीनं ते पाणी योजनेला खो घालण्याचं काम करीत आहेत। बी एस पाटील चंद्रेकर, पांडुरंग लोंडे पेरनोलीकर, नामदेवराव चौगुले, कादरबाई मुलानी, सर्जेराव देसाई, शिवाजी वारके, दत्ताजीराव देसाई, सुरेश खोत, किरण कुर्डे यांची यावेळी भाषणं झाली। बजरंग कुरळे, नारायण पाटील, एम डी पाटील, प्रताप मेघाने, दोंडीराम मगदूम, शिवराज देसाई, निखिल कुलकर्णी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी राधानगरीहून निरंजन पाटील।